नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्याला आज आ, आरोग्य विभागाची जी भरती होणार आहे आगामी काळात हिच्या बुकलिस्टबद्दल चर्चा करायची आहे खूप सारे विद्यार्थी मित्र आहेत ज्यांच्या मला कमेंट्स येत होत्या मेसेज येत होते की सर आरोग्य विभागासाठी कोणते सब्जेक्ट आहेत आणि कोणत्या सब्जेक्टला कोणतं एक एक चांगलं पुस्तक वाचावं ते आम्हाला सांगा ओके तर आज ते आपण बघणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघता येतं महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची ही या ठिकाणी तुम्ही वेबसाईट बघतायत मित्रांनो आरोग्य विभागासंदर्भात काहीही अपडेट तुम्हाला बघायचे असतील तर नेहमी या ठिकाणी या वेबसाईटला फॉलो करत जा ओके आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन असं टाकायचं वेबसाईट फॉलो करायची आता तुम्हाला या ठिकाणी आपल्याला पुस्तकांची यादी बघायची आहे मात्र सुरुवातीला एक मुद्दा इथे तुमच्यासाठी सांगतो सगळ्यांसाठी जे जे विद्यार्थी मित्र आरोग्य विभागाची तयारी करत आहेत तुम्हाला माहिती आहे की शंभर टक्के पदभरतीला मान्यता भेटलेली आहे त्याच्यामध्ये झडपीच्यासुद्धा पाच पदांना शंभर टक्के मान्यता भेटली ज्यामध्ये आरोग्यसेवक आरोग्यसेविका प्रयोगशाळा सहाय्यक आहे तंत्रज्ञ आहे आणि पर्यवेक्षक आहे तर या सगळ्यांसाठी तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो की आपले फ्री ई बुक्स आहेत ते तर तुम्हाला वाचायचे आहेत मोफत आहेत त्यामध्ये मराठी व्याकरण एक तुमचं जे जवळपास पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी आहे त्याच्यानंतर जी के जे पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी आहे ते टोटली याच्यातून कव्हर होणार आहेत आपले जे ई बुक्स आहेत त्याच्यामधून ई टोकळा आहे त्याच्यात खूप सारे विषय आहेत इतिहास भूगोल राज्यघटना विज्ञान सगळं काही विज्ञानामधून तर तुमचे तांत्रिक प्रश्न सुद्धा या ठिकाणी खूप सारे कव्हर होणार आहेत आपल्या विज्ञानामधून ओके म्हणजे तुमचा जे तुमचे शंभर गुण आहेत ना मित्रांनो शंभरपैकी जवळपास या ठिकाणी एक साठ ते सत्तर गुण या ई बुक्समधून सुद्धा तुमचे कव्हर होणार आहेत तुम्हाला हे फ्रीमध्ये मिळतील ओके मी तुम्हाला पुढे बुक लिस्ट सांगतो आहे मात्र ई बुकसुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये घेऊन टाकायचे आहेत काय करायचं आहे आपले एस टी आय आर सी बी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ज्याची लिंक खाली देतोय डिस्क्रिप्शनमध्ये आपलं एम पी एस सी स्पर्धा विश्व हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंकही तुम्हाला खाली देतोय आणि आपण जे लाईव्ह घेतोय दररोज रात्री नऊ पी एमला बघा आरोग्यसेवक भरतीसाठी उपयुक्त असं मराठी व्याकरण आपण घेतो आहे दहा पी एमला दररोज जी केची लेक्चर्स घेतोय आपण दररोज दहा पी एमला याच्या लाईव्हला हजर राहून त्याची स्क्रीनशॉट तिघांच्या स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला सगळे ई बुक्स भेटून जातील पुढे आपण आरोग्य भरतीचं तुम्हाला आपल्या टी आय आर सी पी एप्लिकेशनवर आरोग्य विभागाचा कोर्ससुद्धा आहेत लाईव्ह टेन हा कुपन करू वापरा तुम्हाला एक वर्षाचा कोर्ससुद्धा भेटेल ओके आता आपण येतो आहेत आपल्या बुकलिस्टकडे की आता तुम्ही म्हणाल की आम्हाला हे सांगा कामाच्या मुद्द्यावर या की बुकलिस्ट काय आहे नेमके कोणते पुस्तक वाचायची मित्रांनो तुम्ही कोणत्याही परीक्षेचा पेपर द्या म्हणजे आरोग्य विभागातला कोणताही पेपर तो शिपायापासून ते क्लास वनपर्यंत तुम्हाला या ठिकाणी काही असे घटक आहेत की जे सगळ्यांना सारखे आहे। आहेत ओके प्रत्येक पदासाठी तो सिलेबस आहे त्या घटकांवर मी बोलणार आहे म्हणजे बघा प्रत्येक पदासाठी असं कोणता आहे पहिला मुद्दा म्हणजे तिथे मराठी व्याकरण आहे की तुम्ही कोणतंही पद द्या कोणतंही पद असू द्या आरोग्य विभागातलं त्या ठिकाणी मराठी व्याकरण आहे म्हणजे आहेच ओके दुसरं आता मराठी व्याकरण कितीला आहे ते एक पंधरा प्रश्न असतात तीस गुणांसाठी ओके आता याच्यात थोडंसं याचं वेगळं आहे जे लिपिक संवर्ग आहे ना तिथे तांत्रिक प्रश्न नसतात त्याच्यामुळे तिथे हे पंचवीस प्रश्न असतात ते लक्षात घ्या आता दुसरं या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश ग्रामर हा एक विषय आहे इंग्लिश ग्रामर जो जिथे पंधरा प्रश्न आणि तीस गुण जिथे तांत्रिक नाही आहे क्लरिकलच्या एक्झाम तिथे पंचवीस प्रश्न आहेत पन्नास गुणांसाठी दोनशे गुणांचा पेपर धरायचा आता पुढे जाहिरात येईल तेव्हा थोडीफार बदल झाले तर सांगता येत नाही मात्र एक सरासरी याच्या आधीचे जर सगळ्या परीक्षांचे पेपर बघितले तर हे तिसरा विषय येतो इथे तो म्हणजे जी के जनरल नॉलेज हा विषय असतो इथे पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी आहे इकडे ते पंचवीस गुणांसाठी आहे आणि त्याच्यानंतर जो शेवटचा घटक असतो तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी किंवा बौद्धिक चाचणी असं त्याला म्हटलं जातं मित्रांनो तो सुद्धा इथे पंधरा गुण आणि पंधरा प्रश्न आणि तीस गुणांसाठी आहे इकडे जर तांत्रिक नसेल तर तो पंचवीस प्रश्न आहेत आता तुम्हाला या ठिकाणी चार विषय सांगितले सोपं सोपं पहिलं लक्षात घ्या मराठी दुसरा घ्या इंग्लिश तिसरा घ्या जी के आणि चौथा घ्या बुद्धिमंताचं असणे ओके इंटेजिलिज टेस्ट आपण म्हणूया हे चार मुख्य विषय झाले आणि पाचवा विषय जो असतो तो म्हणजे तांत्रिक ओके तांत्रिक तुम्हाला याच्यासाठी नेमकं काय काय वाचायचं हे लक्षात घ्या फार महत्त्वाचा या हा व्हिडिओ तुमचं म्हणजे मित्रांनो तुमच्या अभ्यासाला दिशाच देणार आहे तुम्ही किती नवीन असाल किती काही असाल मी जे पुस्तकं सांगतोय ते मी आणि ते प्रॉपर पुस्तकं सांगणार आहे या ठिकाणी की जे पुस्तकं खरोखर वाचून तुमचा फायदाच होणार आहे बघा इथे तुम्हाला मी आता प्रश्नांचं आधी सांगितलं की मराठीला एक पंधरा प्रश्न येऊ शकतात इंग्लिशला पंधरा येऊ शकतात जे केला पंधरा येतात आय टीला पंधरा येतात आणि तांत्रिकला चाळीस प्रश्न येतात ओके या ये सगळ्यांचे गुण जर बघितले इकडे तीस तीस साठ झाले तीस तीस सैन्य एकशे वीस आणि चाळीस दोन्ही ऐंशी असा दोनशे गुणांचा पेपर आहे ओके आता याच्यात काय वाचायचं जर तुमचं लिपिक संवर्ग असेल क्लर्क असेल समजा तर तुम्हाला त्या ठिकाणी तांत्रिक नाही आहे तो एक मुद्दा लक्षात ठेवा ओके okay, तिथे तुम्हाला हे चार विषय करायचे आहे मग एक एक विषयाकडे जातोय नंतर मी तांत्रिककडे सुद्धा येणार आहे बघा पहिला मुद्दा राहतो तो म्हणजे मराठी व्याकरण मित्रांनो मराठी व्याकरणासाठी काय करायचं मराठी व्याकरण अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा आहे मराठी व्याकरणासाठी तुम्हाला मी एकच पुस्तक सांगतोय जे खूप चांगलं वाचायचं आहे ते म्हणजे मोरा वाळंबी एकच पुस्तक घ्या मार्केटमधलं मोरा वाळिंबे मोरा वाळिंबे यांचं पुस्तक घ्या मित्रांनो हे पुस्तक याला इतक्या चांगल्या रिव्हिजन्स करा जबरदस्त रिव्हिजन आणि तुम्हाला वाटलं तर आणखी एक वाटलं म्हणजे ते करायचंच आहे ते म्हणजे मागील प्रश्नपत्रिका मागील प्रश्न टेस्ट मराठीच्या सराव प्रश्न आपण याच्या टेस्ट घेतोय आपल्या जवळपास आता चाळीस पंचेचाळीस टेस्ट झालेल्या आहेत सगळ्या टेस्ट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला फ्रीमध्ये आहेत आपल्या टी आय आर सी पी एप्लिकेशनला सुद्धा तुम्हाला ते आता फ्रीमध्ये आपण उपलब्ध दे करून देतोय तुम्ही तिथे सुद्धा त्या बघू शकतात ओके okay. मात्र या टेस्ट तुम्हाला सोडवायचे हे प्रश्न सोडवायचे तुम्हाला प्लेलिस्ट बनवली आपण आरोग्य विभाग भरतीची एक प्लेलिस्ट बनवली आपल्या युट्यूब चॅनलला त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे व्हिडिओज भेटतील मराठी व्याकरणाच्या टेस्टची स्वतंत्र प्लेलिस्ट आहे मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ बघा ओके okay. मोरावलंबी आणि मागील प्रश्न वाचा आरोग्य विभागाचे सुद्धा मागील प्रश्न वाचा तेही मी तुम्हाला सांगतो प्रश्न कुठे भेटणार आहे तुम्हाला काय सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल पुढचा अत्यंत महत्त्वाचा आणि तो खरोखर म्हणजे खूप जण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात मित्रांनो तो विषय म्हणजे इंग्लिश इंग्लिश ग्रामर इंग्लिश ग्रामर करायचं आहे तुम्हाला तुम्ही म्हणाला आम्ही याला काय वाटतंय तर बघा एक पुस्तक असं आहे जे मराठीमधून आहे म्हणजे इंग्रजीच आहे मात्र मराठीमधून आहे ते म्हणजे रेन अँड मार्टिन मित्रांनो तुम्हाला रेन अँड मार्टिन यांचं पुस्तक जे आहे ना ते बेस्ट पुस्तक आहे म्हणजे मराठी इंग्लिशमधून आलेलं पुस्तक आहे सुरुवातीला थोडं जड जाईल मात्र त्याच्यातलं तुम्हाला ग्रामर करायचं आहे तुम्हाला शब्दसंग्रहासाठी तुम्ही एक वेगळं के सागरचं पुस्तक वापरू शकता ओके के सागर यांचं पुस्तक तुम्ही वापरू शकतात शब्दसंग्रहासाठी ते लक्षात घ्या इथे म्हणजे इंग्लिश इंग्लिशला तुम्ही दुर्लक्ष करू नका बऱ्याच जणांची रिझल्ट फक्त जात जातात आरोग्य विभागातील इथे होकॅब्लरीवर तुम्हाला फोकस करायचं होकॅब्लरीसाठी तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांमधल्या पंधारी सरांचं पुस्तक आहे बघा पंधार यांचं एक पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये भेटू शकतं ते होकॅब्लरीसाठी आहे मराठीमध्ये तुम्हाला आणखी मी होकॅब्लरी ते लिलाधर पाटील सरांचं शब्द सामर्थ्य नावाचं पुस्तक आहे ते तुम्ही मराठी व्याकरणासाठी वापरू तिकडे शब्दसंग्रहासाठी दीपस्तंभ पब्लिकेशनचं असं एक असं लंब्या स्वरूपाचं पुस्तक आहे बघा ते तुम्ही वापरू शकता दीपस्तंभाचं ओके आता झालं इथे इंग्लिश इंग्लिश नंतरचा विषय फार महत्त्वाचा आहे मित्रांनो तो म्हणजे जी के आता तुम्हाला मी आरोग्य भरतीसाठी रिअली सांगतो इथे तुम्हाला थोडेफार क्रमिक पुस्तकं जेवढे वाचता येईल तेवढे वाचा याच्यात तुम्ही विज्ञानाचे क्रमिक जर वाचून ठेवले नव्वे दावीचे तर खूप फायदा होईल याचा तुम्हाला तांत्रिकलाही खूप फायदा होणार आहे तुम्ही भूगोलाचे क्रमिक पुस्तक वाचून ठेवले बेस्ट आहे इतिहास वाचता आला बेस्ट आहे राज्यघटनेचे वाचता आले बेस्ट आहे ओके हे क्रमिक वाचा मात्र तुम्हाला जी केसाठी मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाचं एक चांगलं पुस्तक सांगतो ज्याच्यावरचे बहुतेक सर्व व्हिडिओज आपले उपलब्ध आहे आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा ते म्हणजे तात्यांचा ठोकळा एकच पुस्तक घ्या याला इतकं चांगले रिव्हिजन द्या की बेस्ट म्हणजे हा तात्यांचा ठोकळा जर तुम्ही केला मित्रांनो जी केचं तुमचं बऱ्यापैकी करून जातं तुम्हाला आता आरोग्यसेवकसाठी मी स्वतंत्र पुस्तकं जर तुमच्याकडे असतील समजा ऑलरेडी समजा इतिहास आहे इतिहासाचं एखादं जयशिंगराव पवार सरांचं पुस्तक आहे किंवा विज्ञानाचं कोणाचं जरी एखादं पुस्तक आहे किंवा या ठिकाणी भूगोलाचं पुस्तक असेल कोणाचं ते वाचू शकतात तुम्ही मात्र तुम्हाला तेवढा वेळ असेल तर वेळ नसेल परीक्षेजवळ आली तुम्ही तात्यांचा ठोकळा वाचा त्याला व्यवस्थित रिव्हिजन द्या संपला तात्यांच्या ठोकल्यावरील सर्व लेक्चर्स आपल्या यूट्यूब चॅनलला आहे एक स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे ओके आपण तुम्हाला त्या प्लेलिस्टच्या वाटलंस तर मी लिंक आहे ना सगळ्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो सगळ्या म्हणजे मराठी व्याकरण तात्यांचा ठोकळा इतिहास भूगोल राज्यघटना सगळे व्हिडिओ जे आहेत फ्रीमधील आहेत ते सगळे तुम्ही खाली बघा पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी बघा बौद्धिक क्षमता चाचणी याच्यामध्ये खरं म्हणजे म्हणायला जरी हे बौद्धिक क्षमता असलं मित्रांनो इथे गणित सुद्धा गणिताचा बेस असला पाहिजे गणित बुद्धिमत्ता याला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे सराव जुन्या विविध त्या पोलीस भरतीपासून सेवा तलाठी ग्रामशोबच्या सगळ्या त्या ठिकाणचे जुने सगळे प्रश्न सोडवून टाकायचे आहेत तुम्हाला तुम्हाला तुम्हालाच नाही आणखी एक मी चांगलं पुस्तक सुचवतो अभिनव प्रकाशनचं पुस्तक आहे बघा अभिनव प्रकाशनचं फिरोज पठाण सरांचं पुस्तक चांगलं चारा आहे बुद्धिमत्तेसाठी खूप सारे नवीन नवीन स्वरूपाचे प्रश्न आहेत फास्ट ट्रॅक आहे वशी सरांचं बरेच आहे त्या ठिकाणी तेही तुम्ही बघू शकतात ओके इथे सराव करायचा मात्र इथे प्रॅक्टिस 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 आणि राहिला शेवटचा विषय सगळ्यात महत्वाचा तो, तो म्हणजे तांत्रिक प्रश्न कारण की ज्यांना ज्यांना या ठिकाणी आरोग्यसेवक असेल झडपीच्या सुद्धा एक्झाम याच्यामध्ये आहे ओके झडपी अंतर्गतच्या आरोग्याच्या त्यामध्ये आरोग्यसेवक आरोग्यसेविका प्रयोगशाळा सहाय्यक आहे तंत्रज्ञ आहे त्याच्यानंतर पर्यवेक्षक आहे किंवा इतर सगळे पद्धती तांत्रिकला तुम्हाला माहिती आहे की चाळीस प्रश्न आहेत ऐंशी गुणांसाठी आहेत मग हा तांत्रिकचा सिलेबस कुठून करायचा मित्रांनो इथे थोडेसे विज्ञानाशी संबंधित प्रश्न आहेत तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे नववी आणि दहावीचं विज्ञान खूप चांगलं करायचं आहे ओके okay, नवी दहावीचं खूप चांगलं करायचंय दुसरं तुम्हाला तांत्रिकसाठी मी फ्री व्हिडिओज उपलब्ध करून देतोय तांत्रिकसाठी आपण तीन पद्धतीने तुम्हाला मी या ठिकाणी तीन गोष्टी तुम्हाला मी आधीच घेतल्या आपण एक म्हणजे मागील प्रश्नपत्रिका आपण तुमच्या त्याचे मागील खूप सारे प्रश्न आपण आपल्या युट्यूब चॅनलला डिस्कस करून घेतले मागील प्रश्न त्यानंतर आपण वन लायनर्स सुद्धा याचे खूप सारे घेतलेले आहेत वन लायनर्स आणि त्यानंतर आपण लेक्चर सुद्धा घेतलेले आहेत आरोग्यसेवकचे आरोग्य भरतीचे पूर्ण हे सगळे तुम्हाला मग पुस्तक तुम्ही म्हणाल ना तुम्हाला आपण आता मी ज्या पुस्तकावरून तुम्हाला शिकवलेलं आहे ती विजयपद पब्लिकेशनचं पुस्तक मला तरी चांगलं वाटतं ओके हे एक चांगलं पुस्तक आहे तुम्ही या पुस्तकाला नक्कीच रेफर करू शकतात मात्र तुम्हाला एखादं मार्केटमधलं दुसरं पुस्तक याच्यापेक्षा चांगलं वाटत असेल तर तुम्ही तेही करू शकतात माझं असं काही म्हणणं नाही आहे ओके तर या ठिकाणी आरोग्य विभागाची तांत्रिक डायरी म्हणून फक्त तांत्रिकसाठी पुस्तक यांनी काढलेलं आहे खूप मेहनत करताय ते सगळे शिक्षक लोक त्यांनी मलाही त्या ठिकाणी त्याच्यावर व्हिडिओ बनवण्यासाठी परवानगी दिली होती मी बरेचसे या ठिकाणी तुम्हाला शंभर प्लस लेक्चर्स फ्रीमध्ये उपलब्ध आहेत ओके तुम्हाला आरोग्य विभागाचे जी प्लेलिस्ट आहेत त्याच्यात हे सगळे भेटतील विजयपतची एक वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे ती व्हिडिओ जाऊन सुद्धा बघू शकता तुम्ही तुम्हाला आपल्या प्लेलिस्टला व्हिजिट करा किंवा खाली मला जर शक्य झालं तर तुम्हाला त्या लिंक मी देतो मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला आरोग्य भरतीची ही बुक्स वाचायचे आहेत एवढे बुक्स तुम्ही जर वाचले मित्रांनो प्रामाणिकपणे गेले ना तर तुमचा आरोग्य भरतीचा रिझल्ट नक्की येणार आहे आणि त्याच्यासोबत सांगते तुम्हाला दररोज नऊ पीएमला आपलं जे मराठी व्याकरणाचे प्रश्न उत्तर चालू आहेत सध्या लाईव्ह त्याला जर दररोज तुमचं त्या ठिकाणी मराठीचे मार्क्स फिक्स होणार आणि जी केसाठी दहा पी एमला आपण जे दररोज लाईव्ह घेतो आहे तुमच्यासाठी फ्रीमध्ये घेतोय त्याला हजर राहा दोघांच्याही लिंक तुम्हाला खाली देतोय एकदा लाईव्हला हजर राहा तिथे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही तुम्हाला जर खाली लिंक वगैरे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्या पुढील घंटीचं बटन दाबून ठेवा बस तुम्हाला लाईव्ह सुरू झालं की तुम्हाला नोटिफिकेशन येईल हजर राहत जा दररोज रात्री मित्रांनो अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर आरोग्य भरतीमध्ये तुम्ही शंभर टक्के यशस्वी होण्याची शक्यता आहे पण याला अभ्यास करावा लागेल प्रामाणिकपणे चला सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद